कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी आमदार पाटील यांचे आभार मानले या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वावलंबन कार्य देण्यासाठी विशेष तपासणी शिबिराची आजपासून सुरुवात करण्यात आली सीपीआरमधील मानसोपचार विभागामध्ये हे कायमस्वरूपी शिबिर सुरू करण्यात आलंय आज या शिबिराचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत दिव्यांगांची तपासणी करून चाळीस टक्केवरील बाधितांना स्वावलंबन कार्ड देण्यात येणार आहे जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस हजार जणांनी यू डी आय डी कार्डसाठी नोंदणी केली आहे त्यामुळे या यंत्रणेवर ताण होता तो कमी करण्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेत महानगरपालिकेअंतर्गत नोंदणी केलेल्यांसाठी वेगळा विभाग आजपासून सुरू करण्यात आला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारानं हे शिबिर घेण्यात आल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं आम्ही नेहमीच दिव्यांगांच्या पाठीशी यापुढेही मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली यावेळी आमदार पाटील यांनी सर्व विभागाची पाहणी करून डॉक्टरांच्याकडून सर्व माहिती समजून घेतली त्याचबरोबर दिव्यांगांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना केली उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांची आपुलकीनं चौकशी करत त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला यावेळी आमदार पाटील यांनी दाखवलेल्या आपुलकीनं दिव्यांग बांधव आणि कर्मचारी गेले दिवसात दिलेला शब्द पूर्ण करून हा विभाग सुरू केल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले यावेळी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे सीपीआरचे अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ डॉ महेंद्रकुमार बनसोडे डॉ कौस्तुभ गाटे डॉ गौरव कोठारी दिव्यांग विभाग प्रमुख विकास चौगुले संजय अडके यांच्यासह शहरातील विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते